शिर्डी मतदारसंघातली राजकीय हवा काय सांगते, 2019 नेमकं इथं काय घडेल पाहुयात लेखाजोखा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा. पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय. दिवंगत काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदारसंघाचं 9 वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय. मतदारसंघ फेररचनेत शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव झालाय. त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाघचौरे यांनी रामदास आठवलेंना हरवलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी कोपरगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर ह्याचं नाव शिर्डी लोकसभा मतदारसंघ झालं. विखेंनी एकदा शिवसेनेतून ह्या मतदारसंघात निवडणूक लढवली आणि निवडूनही आले, पण विखेंनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा खासदार झाले. 2009 निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून भाऊसाहेब वाघचौरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. त्यात 1 लाख मतांनी आठवलेंचा पराभव झाला होता. त्यात गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी अवघ्या 15 दिवसांचा प्रचार करून विजयश्री मिळवली होती. मोदी लाट आणि माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचा काँग्रेस प्रवेश हे या निवडणुकीतलं महत्वाचं कारण होतं. मी खासदार म्हणून काम करत असताना मला एकच गोष्ट जाणवली, ह्या भागामध्ये नेतृत्व करत असताना मी गाय भागाचा खासदार. आता बागायत पट्ट्यातला, त्या बागायत पट्ट्यामध्ये पण 40% कोरट व्हायचे शेतकरी, त्याला न्याय मिळावा आणि टेलपर्यंत शेतकऱ्यांना शेतात पाणी जावा ही खासदार म्हणून माझी भूमिका राहणार. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर ह्या मतदारसंघात येणाऱ्या अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा ह्या मतदारसंघात आधी शिवसेना भाजपला विशेष स्थान मिळत नव्हतं. मात्र मोदी लाटेनंतर राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदारसंघातील महत्वाची अशी राहता नगरपालिका मात्र भाजपच्या हातात आली आहे. त्याचबरोबर अनेक ग्रामपंचायतीमध्ये युतीचे अनेक सदस्य निवडून आले. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील मातब्बरांनी आपापल्या मतदारसंघात आपलं वर्चस्व टिकवून ठेवलंय. प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, शिर्डी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.